पाऊस कधीही पडला की धावत येऊन खूप मनसोक्त भिजायचं आणि तिथे सिलिंग पण दिसायचा, शिवडीचा समुद्र दिसायचा. छोट्या छोट्या मोनोरेल्स मला खेळण्यातल्या गाड्या चालल्यात असं वाटतं. मला माझं कधी कधी असं तिकडून दिसतं आली आहे गाडी, मी धावत इकडे येते आणि बघते. कधी कधी पोपट येतात, मध्यंतरी तर दोन पांढरे कबूतर यायचे, खालच्यांचे आहेत बहुतेक ते, तर ते इथेच होते आणि मग ते घेऊन म्हणजे घ्यायला आले की आमचे दोन कबूतर बहुतेक तुमच्याकडे. एकदा या छपरावर आऊल बसलेलं, मी रात्री जस्ट आले आणि असं उघडलं आणि असं त्याने असं माझ्याकडे बघितलं आणि तो उडून गेला आणि मी ओरडत आई आई मला घुबड दिसलं. नेचर ट्रेल्सची मला खूप आवड आहे, नेचरची खूप आवड आहे, त्यामुळे अशी छान झाडं आम्ही त्यांचं संगोपन पण करतो. तिच्या रील्मधून जे गार्डन तुम्ही नेहमी बघत असता त्या गार्डनमध्ये मी आलेले आहे. तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते. मी बोलते अभिनेत्री ऋतुजाबद्दल आणि यस, तिच्या वर्ल्ड फेमस गार्डनमध्ये मी आत्ता आहे जिथे असंख्य रील्स तयार होतात आणि जे गार्डन बघून सगळे सगळे वाव कमाल लोकेशनवर हे रील्स करतात हे लोक. तर डायरेक्ट मग म्हटलं चला तिथेच जाऊन तिच्याशी गप्पा मारूया. हॅलो हॅलो, माझ्या गच्चीचा TRP जास्त आहे सगळे जे रील्स आहेत तुझे किंवा तुझे योगाचे व्हिडिओज असतील हे सगळे इथे शूट होतात आणि कमाल टेरेस आहे तुझा. मला आवडेल तुझ्या टेरेसबद्दल ऐकायला. अरे एकतर म्हणजे मुंबईत इतकी मोठी जागा आहे, इतकी झाडं घरात आहेत, कारण मला निसर्ग खूप आवडतो आणि त्याच्या सान्निध्यात खूप छान वाटतं, प्युअर वाटतं. त्यामुळे कधीही थोडं जरी नैराश्य आलं की लगेच इकडे येऊन झाडांच्या पाशी बसायचं, पाणी घालायचं किंवा त्यांच्याशी बोलायचं छान वाटतं. आणि पाऊस कधीही पडला की धावत येऊन खूप मनसोक्त भिजायचं आणि ह्या वेळेला तर मी तेही रील टाकलं आहे की मनसोक्त भिजताना मी रील टाकलं आणि मला खूप मजा येते ह्या स्पेसमध्ये वावरताना. बघूया असं फिरत फिरत. खूप झाडं लावलेली आहे इथे. गवती चहा आहे, मी उत्तम चहा करते आता तुम्हाला पण मी देणार आहे हा गवती चहा, म्हणून विचारलं मी तुम्हाला. सो गवती चहा आहे, जास्वंदाचं आहे झाड, त्याच्यानंतर सोनचाफा पण आहे आणि खूप आहे. कढीपत्ता आहे, घरचा कढीपत्ता आणायचा आहे, फोडणीच सोडायचा. आणि अशी छान छान झाडं आहेत. माझ्या बाबांना खूप आवड आहे निसर्गाची. ते त्यांचा एक गिरिमित्र संस्था आहे, दी नेचर लवर्स नावाची संस्था आहे, त्याच्यामार्फत ते खूप नेचर ट्रेल्स करतात. सो नेचर ट्रेल्सची मला खूप आवड आहे, नेचरची खूप आवड आहे, त्यामुळे अशी छान झाडं आम्ही त्यांचं संगोपन पण करतो आणि छान वाटतं की मुंबईसारख्या काँक्रीटच्या जंगलात आपलं एक छोटं छोटंसं आपलं एक गार्डन आहे. मला वाटतं नुसतं गार्डन एक छान झोपाळा आहे, कारण प्रत्येक वेळी असं असतं की छान चहा घेत ह्याच्यात झोपाळ्यात बसा आणि तू हे घरात करू शकते. हो अगदीच, चहा मी पीत नाही पण पण मी पावसाळ्यात पाऊस पडताना पण झोपाळ्यावर बसते. कधी रात्रीचं चंद्र बघत बसलेले असते, इतका सुंदर चंद्र दिसतो, त्यामुळे रात्रीची सुंदर अशी गुलाबी थंडी असते, त्यामुळे ते छान वाटतं. आणि इथे मोकळं आहे, आजूबाजूला असं डायरेक्ट आड करणारा व्ह्यू नाही, असं लांब लांब पर्यंत दिसतं. आत्ता तिथे आले नाही तर तिथे सिलिंग पण दिसायचा, शिवडीचा समुद्र दिसायचा. आत्ता काही काही बिल्डिंग्स आल्या त्यामुळे ते दिसत नाही, पण 10 वर्षापूर्वी ते दिसत होतं. आणि ग्रीनरी आहे आजूबाजूला, हाफकिनचा एरिया असल्यामुळे इथेही काही आता काँक्रीटचं जंगल नाही आहे, पूर्ण ग्रीनरी आहे, त्यामुळे छान दिसतं. आणि आत्ता मोनोरेल्स झाल्या आहेत, त्यामुळे ते अशा छोट्या छोट्या मोनोरेल्स मला खेळण्यातल्या गाड्या चालल्या आहेत असं वाटतं. मला माझं कधी कधी असं तिकडून दिसतं आली आहे गाडी, मी धावत इकडे येते आणि बघते. आणि काल मला परवा मी एक स्टोरी टाकलेली, त्यात अशा दोन गाड्या क्रॉसिंग, इतक्या वर्षांनी मला पहिल्यांदा दोन गाड्या क्रॉस होताना दिसल्या, मला वेगळाच आनंद झाला लहान मुलासारखा. आत्ता एक बघितलं की स्वामींची मूर्ती पण आहे इथे. तर मी स्वामींचं खूप करते, आई करते. औदुंबराचं झाड इथे, छोटं वडाचं पण आहे. सो ते सगळं स्पिरिच्युअल वातावरण घरात आहेच, त्यामुळे स्वामींची तिथे मूर्ती ठेवलेली आहे निसर्गाच्या सान्निध्यात. पण एक ॲज अ अभिनेत्री किंवा ॲक्टर म्हणून आपण जेव्हा म्हणतो की एक क्षण असा असतो की कुठेतरी छान कोपऱ्यात बसावं असं वाटतं घराच्या, रडावं असं वाटतं, हसावं असं वाटतं, सगळ्या फिलिंग्स तिथे एकटीला कधी वाटत. मला वाटतं की ऋतुजा हे गार्डनच काफी आहे. इथे बसते मी, हीच ती जागा, झोपाळा पण नाही, असं खाली भटकल मारते आणि बसते. मग रडायचं असेल, ओरडायचं असेल, मज्जा करायची असेल, काहीही असेल, किंवा काही कॉन्सन्ट्रेट करून वाचन करायचं असेल, तर मग मी इथे लाईट्स लावते आणि इथे बसते. किंवा जे काही माझा मी टाईम स्पेंड करायचा असेल तर ही गच्ची आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी म्हटलं की रील्स. हो
रील्सला एक लोकेशन छान लागतं, त्यामुळे थोडा इकडे असं करून सगळे अँगल कवर केलेले आहेत. आणि मी म्हटलं रील्मध्ये डान्स आवडो ना आवडो, लोकांना गच्ची आवडते, आपण व्हिज्युअल्स चांगले देऊया. खरंच तुझा टेरेस खूप जास्त आवडायला लागला रील्सपासून की वेगवेगळं दिसतं ना. काल आता धुकं आलं होतं इथे, अर्धी बिल्डिंग दिसत नव्हती, धुकं होतं, छान पाऊस पडत होता, कधी कधी रात्री छान चंद्राच्या प्रकाशात दिसत असतं, शॅडोज दिसत असतात, असं वेगवेगळं दिसतं, ते छान वाटतं मला. मला रुद्राचे सकाळी खूप छान होत असेल ना इथे येऊन पहिले, कारण आवाज. येस येस, पक्षी येतात ना कधी कधी, पोपट येतात. मध्यंतरी तर दोन पांढरे कबूतर यायचे, खालच्यांचे आहेत बहुतेक ते, तर ते इथेच होते आणि मग ते घेऊन म्हणजे घ्यायला आले की आमचे दोन कबूतर बहुतेक तुमच्याकडे आहेत, म्हणजे घेऊन जा आम्हाला नको, पण ते इथेच होते. आणि मी मला खूप मजा येते पक्षी बघायला. कधी कधी वेगळेच पक्षी येतात. एकदा गरुड आला होता आणि तो एकदा या छपरावर आऊल बसलेला. मी रात्री जस्ट आले आणि असं उघडलं आणि असं त्याने असं माझ्याकडे बघितलं आणि तो उडून गेला आणि मी ओरडत आई आई मला घुबड दिसलं, आई मला घुबड दिसलं. एकदा माझा गणिताचा पेपर होता आणि माझा अभ्यास सगळा झाला होता, मी म्हटलं आता काय करू काय करू, आणि असं जस्ट बघितलं तर खालच्या छपरावर तिकडे पांढरा घुबड होता. म्हणजे खूप वर्ष झाली त्याला. तर असे वेगवेगळे प्राणी पण दिसलेत, घार तर म्हणजे असतातच, बॅट्स असतातच, चिमण्या दिसतात, ते मला खूप आनंद होतो, खूप कमी झाल्यात चिमण्या. आणि कबूतर हा प्राणी मला आवडत नाही, तो खूप दिसतोय, तर तो कमी दिसला तर बरं होईल. पक्षी, सॉरी. वा वा, म्हणजे यात खरं तर मालिकेच्या निमित्त की नाही चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा होतात, पण या टेरेसवरच्या ज्या गप्पा झाल्यात ना ते अजून छान वाटल्यात. अरे म्हणजे मी मगाशी म्हटलं पण गच्चीला TRP मला कमी आहे, आता गच्चीमुळे चर्चेत आली आहे मी परत. कारण काही जण म्हटलं अरे गच्ची कमाल आहे तुझ्या, अरे गच्ची कमाल, रील्स कमाल असतात तुझे. म्हटलं हॅलो, मी आत्ता एक वेबसिरीज पण केली, त्याचं काहीतरी बोलती पाहिली का नाही, रील्स आणि गच्ची काही माझी आयडेंटिटी आहे का. समजलं, तुझ्या छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, मुळात या टेरेसवर येऊन तुझ्याशी गप्पा मारून. मलाही आवडेल तुझ्यावर रील्स करायला, कधी वेळ असेल तर सांग आपण इथे रील्स कर. टाईम आता एक आलीच आहेस तर एक करून जाऊ. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.